नमस्कार, दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे तांदूळजाची भाजी कशी बनवतात याची सोपी रेसिपी, व ही भाजी चवीलाही खूप छान होते। सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण टाकून चांगला सोनेरी होसदर परतायचा आहे। अशा प्रकारे छानपैकी सोनेरी परतला गेला लसूण, तर यात साफ करून धुवून पाण्याने तळून घेतलेली तांदूळजाची भाजी घालायची आहे। व छानपैकी परतून घ्यायची आहे। आता यात कमी मीठ टाकायचं आहे, कारण भाजी दिसायला दिसते इतकी जास्त पण शिजून खूप कमी होते। व परत छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी। तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यावर पाणी सुटून किती कमी झाली आहे भाजी। आता तुम्हाला जितकं तिखट हवी त्यानुसार लाल मिरची पावडर टाकून परत मिक्स करायची आहे ही भाजी। आता या भाजीतील पाणी कमी होस तर ही भाजी झाकण ठेवून शिजवत ठेवायची आहे मीडियम गॅसवर। व मध्ये मध्ये खाली कढईला लागली तर नाही ना तेही चेक करायचं आहे। इथे भाजीतील पाणी कमी होऊन ही भाजी छान शिजली आहे। आता ही अशा प्रकारे पसरवून यात भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे व मिक्स करायचा आहे। अशा प्रकारे ही भाजी रेडी आहे। आता ही एका वाटीमध्ये काढून घेते। ही अशा प्रकारे सोपी तांदूळजाची भाजी बनवून बघा आणि कमेंट करून जरूर कळवा।